आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारणारे मनोज पाटील यांच्या आज आठवा दिवस आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा भावना तीव्र झाल्या आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले राज्यात बिघडत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्था तसंच मराठा आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली या बैठकीमध्ये नेत्यांनी ने यावर आपलं मत मांडलं ही बैठक तब्बल दोन तास चालली आणि बाहेर येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संमत झालेल्या ठरावाबद्दलची माहिती दिली या ठरावात नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सरकार नामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठकीतील ठराव मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचं एकमत आहे याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारं आरक्षण दिलं जाऊ शकतं व त्या संदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी मात्र त्याला आवश्यक तो वेळ देणं गरजेचं आहे हे पण लक्षात घेणं आवश्यक आहे राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून त्यामुळे आंदोलनाची बदनामी होतीये या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं आवाहन करण्यात येत आहे तसंच या सर्व प्रयत्नांना करते श्री मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावं आणि आपलं उपोषण मागं घ्यावं असं आवाहन करण्यात येत आहे या बैठकीमध्ये कुणबी म्हणून मराठ्यांना सरसकट आरक्षण न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यावर या बैठकीत कोणताच निर्णय झालेला नाही त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन होणार नाही हे जवळपास निश्चित आहे तसंच या ठरावामध्ये सर्व पक्षीय नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहनही करण्यात आलंय तसंच मराठ्यांना आरक्षण देणार टिकणार आरक्षण देणार असाही ठराव करण्यात आला यावर मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी आरक्षण द्यावं ही मागणी अजूनही लावून धरली आहे तसेच आरक्षण मिळेपर्यंत मी आंदोलन मागे घेणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आता जरांगेंच्या या भूमिकेवर सरकार काय करणार हे पाहावं लागेल तुर्तास इतकंच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका